यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राजपथावरील सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथावरून पिंपळनेर तालुका पारनेर येथील महाराष्ट्राच्या संत परंपरेतील पाचवे स्थान असलेले संत निळोबा महाराज यांचे कार्य देशासमोर येणार आहे. या चित्ररथावर महाराष्ट्रातील 14 संतांच्या प्रकृती बरोबरच श्री संत निळोबा महाराज यांची प्रतिमा व त्याच्या अभंगाच्या ओळी झळकणार आहेत. याबाबतची माहिती समजताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार निलेश लंके व संत निळोबाराय ट्रस्ट अध्यक्ष अशोक सावंत यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील संत परंपरा ही या चित्ररथाची थीम आहे. यावर सुरुवातीला संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा असेल, नंतर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सुवर्ण क्षण फिरत्या देखाव्यावर असेल. या रथाच्या चहुबाजू महाराष्ट्रातील 14 संतांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. यात संत नामदेव, संत एकनाथ, संत निळोबा महाराज, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत शेख महम्मद, संत गोरोबा महाराज आदींचा समावेश आहे. या चित्ररथावर या संतांच्या अभंगवाणीही साकारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्यानंतर पाचवे स्थान संत निळोबा महाराज यांचे आहे. तसेच पंढरपूर पालखी सोहळ्यात संत निळोबा महाराज यांच्या पालखीला मानाचे 9वे स्थान देण्यात चित्ररथावर संत निळोबा महाराज यांच्या प्रतिमेखाली पूर्ण केला मनोरथ, घरा आले परा आले कृपाळ या अभंगाची दोन कडवी लिहिली आहेत. संत निळोबा महाराज यांनी ब्राह्मण समाजात जन्म घेऊनही त्यांनी बहुजन समाजातील संत तुकाराम महाराज यांना गुरु मानले होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.